ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दत्तवाडा जुन्या भांडणाच्या रागातून दोन गटांमध्ये हाणामारी. दत्तवाड येथे 30 मे गुरुवारी रात्री 10:30 च्या सुमारास सरकारी दवाखान्याच्या समोर नूर काशिम काले व सागर अण्णा पकोळी यांच्या जुन्या भांडण्याच्या रागातून हाणामारी झाली. याची फिर्याद कुरुंदवाड पोलिसात सागर अण्णा पकोळी वय 37 वर्ष राहणार दत्तवाड यांनी दिली आहे. 30 मे गुरुवार रात्री 10:30 च्या सुमारास येथील सरकारी दवाखान्याच्या समोर सागर कोळी यांची पत्नी राखी कोळी यांनी दत्तवाड ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला नाही म्हणून व फेब्रुवारी मध्ये आपल्या विरोधात छेडछाड केली याबाबत कुरुंदवाड पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्यावरून नूर कासिम काले यांनी चिडून रागापोटी मारहाण केली होती व पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिलेली होती. यावेळी नूर काले व साकीब काले अकबर काले हे तिघे मोटरसायकल वर येऊन सागरकुळी जवळ थांबून साकीब काले यांनी कमरेच्या बेल्टने सागरकुळीच्या डोक्यात मारहाण केली व नूर काले यांनी काठीने सागरकुळी याच्या दोन्ही पायावर मारहाण केली. तसेच अकबर काले यांनी सागरकुळी याच्या छातीवर हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. यावेळी राखी कुळी भांडण सोडवण्यासाठी गेले असता नूर काले यांनी राखी कुळी यांना अवाच्य भाषेत शिवीगाळ केली. फिर्यादी सागरकुळी यांना मारहाण केल्याने पुढील उपचारासाठी मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी नूर काशिम काले साकीब काले व अकबर काले यांना 31 मे शुक्रवारी कुरुंदवाड न्यायालयासमोर उभं केलं असता त्यांना जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. वरील संशयित आरोपींना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे हजर करण्यात आलेला आहे. याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सानप हे करत आहेत. महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड.